जयसिंगपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाले असून मंगळवारी जयसिंगपूर शहरात आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तीन रुग्ण आठवी गल्ली नरिमन पॉईंट या भागातील एकाच कुटुंबातील आहेत अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिले आहे जयसिंगपूरमध्ये मंगळवारी आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे यातील पाच रुग्ण नव्याने कोरोनाग्रस्त झाले असून तीन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत अशी ही माहिती डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली मंगळवारी आढळले रुग्ण तपशील पुढील प्रमाणे आहेत आठवी गल्ली नरिमन पॉईंट तीन आठवी गल्ली मर्चंट असोसिएशन जवळ एक ग्रीन व्हॅली एक प्रकाश हाऊसिंग सोसायटी एक शाहू नगर साई जवळ एक अरियंत कॉलनी एक तसेच संभाजीपूर शून्य उदगाव दोन चिंचवाड शून्य चिपरी चार कोंडीगिरे शून्य रुग्ण आढळ आढळले आहेत असंही डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितले सध्या जयसिंगपुरात ॲक्टिव्ह रुग्ण एकशे अडतीस असून यापैकी रुग्णांवर त्रेसष्ट रुग्णालयात सहासष्ट रुग्ण ग्रहविलगीकरणात आणि नऊ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ